नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। समागत आढावा घेण्यासाठी जी बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे, त्या बैठकीचे अध्यक्ष तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप, तालुक्याचे तहसीलदार, तालुक्याचे BDO, कृषी अधिकारी, सर्व खात्यांचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सर्कल, वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करणारे सर्व अधिकारी आणि विशेषतः आपण सर्वांनी आता टंचाईच्या बाबतीत आपापल्या गावात आपापल्या परिसरात जी जी अडचण येते ती सांगण्याचा प्रयत्न केला। ते सगळे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायतीचे सदस्य, प्रमुख पदाधिकारी उपस्थित बंद होईल। खरं तर महादेव नानांनी आता सांगितलं तसं टंचाईची मीटिंग घेण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांची नाही, अधिकाऱ्यांची आहे। अधिकाऱ्यांना सगळी माहिती त्या ठिकाणी असते आणि अधिकाऱ्यांनी आमदारांना विनंती करायची असते की आम्हाला तुम्ही तारीख द्या, आमच्या वेळेला आपल्याला टंचाईची मीटिंग घ्यायची। खरं तर ही टंचाईची मीटिंग जानेवारीपासून आपल्याला त्या ठिकाणी घेता येते, परंतु मार्च संपल्यानंतर, बजेट संपल्यानंतर एप्रिलमध्ये ही मीटिंग जर त्या ठिकाणी घेतली असती तर कदाचित आताची जी परिस्थिती मानवनिर्मित तयार झाली ती कदाचित झाली नसती। टंचाईचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतला असता परिस्थिती आपल्याला सगळ्यांना समजली असती आणि त्या माध्यमातून आमदारांनी, खासदारांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी शासनाला जागरूक करून पुरंदर उपसा सिंचन योजना असेल किंवा राणे शिरसा योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून प्रामुख्यानं त्या परिसरातल्या शेतीच्या पाण्या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सोडवता आला असता। जागाई शिरसाईचं पाणी पुरंदरच्या 5 गावामध्ये त्या ठिकाणी मिळतंय आणि त्या गावामध्ये गेले 2 महिने लोक त्या ठिकाणी सांगताय की बाबा पाणी सुटलं पाहिजे, परंतु शासन किंवा त्या खात्याचे अधिकारी काही नाही काही अडचण सांगून आपल्याला शेवटपर्यंत त्या ठिकाणी पाणी देण्याचं टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांनी केलेला आणि शेवटी आमदार साहेबांना ऑफिसमध्ये त्यांच्या 6 तास बैठक मारावी लागली किंवा त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करावा लागला आणि तरी सुद्धा जे आश्वासन दिलं ते आश्वासन अद्यापर्यंत पूर्ण केलं गेलं नाही, याचा अर्थ शासनाची प्रशासनाची अत्यंत दुर्लक्ष त्या ठिकाणी या टंचाईकडे आहे। अनेक गावांमध्ये जे पाण्याचे स्रोत आहेत ते वेगवेगळ्या पाझर तलावाच्या खाली त्या ठिकाणी आहेत आणि याला जर कदाचित पाझर तलाव टंचाईच्या माध्यमातून हे जर त्या 5 गावामध्ये भरले असते तर निश्चितपणे त्या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला असता, आताही तो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला नसता। पुढची पुरंदर उपसा सिंचन योजना आहे, त्या योजनेचे 3 पंप त्या ठिकाणी आहेत पण तिन्ही पंप कधीच त्या ठिकाणी कायमस्वरूपी चाललेले नाहीत, कधी 2 चालतात कधी 1 चालतो आणि त्याच्यामध्ये पाण्याची अनियमितता झाल्यामुळं प्रत्येक गावाला पाहिजे एवढं पुरेसं पाणी त्या ठिकाणी पैसे भरून सुद्धा मिळत नाही आणि गेले 2-3 महिने दुरुस्तीसाठी अडचणी आल्या, दुरुस्ती आहे, लाईटची परिस्थिती वाईट आहे अशा पद्धतीनं चाल ढकल करून त्याही परिसरातल्या लोकांना आज त्यांच्या भागातली पिकं त्या ठिकाणी जळत आहेत आणि पिकं जळत असताना सुद्धा लोक त्या ठिकाणी थांबते पण पिण्याचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी आज मिळू शकत नाही आणि त्या पद्धतीनं शासनाने, प्रशासनाने उपाययोजना करायला हवी होती आणि तशा पद्धतीची उपाययोजना त्या ठिकाणी न झाल्यामुळं आज त्या परिसरातला शेतकरी अडचणीत आलेला आहे। एक तर शेतीमालाला बाजारभाव नाही, दुसरी गोष्ट जे आलेलं पीक हे डोळ्यासमोर त्या ठिकाणी जळतंय आणि पिण्याच्या पाण्याची शोधाशोध करण्यासाठी सुद्धा जिथं कुठं त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल त्या ठिकाणी जावं लागतंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यातली परिस्थिती असताना आज खरं तर अभिनंदन केलं पाहिजे आमदार साहेब तुमचं सर्वांचं की उशिरा का होईना पण ही मीटिंग लावण्याची त्या ठिकाणी नक्कीच गरज होती। योगायोगाने आज पाऊस सुद्धा थोडाफार सुरू झाल्याचं दिसतंय, हा जोरात यावा, जास्तीत जास्त यावा आणि ही जी बैठक आहे बैठकीला घेऊन का होईना पावसाने पडावं की जेणेकरून आपल्या भागातला हा पाण्याचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल। विनोदाचे विषय सोडून द्या, परंतु पाणी टंचाईचा आराखडा करत असताना हा आराखडा आपण जर त्या ठिकाणी मार्च एप्रिल मध्ये केला असता तर निश्चितपणे त्याच्यावर आपल्याला निधी उपलब्ध झाला असता। आज आपण आराखडा केल्यानंतर
त्याला निधी मिळणार, त्याच्यानंतर कामाला सुरुवात होणार, तोपर्यंत पाऊस थांबणार आहे का? पाऊस येणारच आहे तोपर्यंत. आणि मग ते केलेल्या निधीचा किंवा आलेल्या निधीचा विनियोग उपयोग त्या ठिकाणी होत नाही आणि तो निधी त्या ठिकाणी पाठीमार्ग माघारी परत त्या ठिकाणी जातो. अनेक ठिकाणच्या विहिरी खोल करण्याचा काळ कार्यक्रम असेल, विहिरीतला गाळ काढण्याचा कार्यक्रम असेल, नळ पाणी पुरवठ्याची छोटी मोठी दुरुस्ती त्या ठिकाणी असेल, अनेक ठिकाणी हातपंपावर लोक त्या ठिकाणी अजूनही पाणी भरतायत, हातपंप दुरुस्तीचं काम असेल किंवा काही ठिकाणी नवीन हातपंप घेऊन जर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची टंचाई दूर करता येत असेल तर तो सुद्धा करण्याचा प्रयत्न प्रशासनाने त्या ठिकाणी निश्चितपणाने केला पाहिजे होता, परंतु तो नक्कीच त्या ठिकाणी झालेला नाही. तुम्ही सगळे अधिकारी खरं तर नशिबवान आहात. या तालुक्याने अनेक दुष्काळ पाहिलेत, पचवलेत आणि त्याच्यावर उपाययोजना सुद्धा भरपूर झाली. या तालुक्यात मला स्वतःला आठवतंय की 25,000 लोक त्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर होती. आज जे पाझर तलाव सगळे ते सगळे पाझर तलाव लोकांनी रोजगार हमी मधून त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग आज आपल्याला त्याचा आज फायदा त्या ठिकाणी झालेला दिसतोय. अनेक लोक त्या ठिकाणी रोजगार हमीचं काम करत असताना 126 टँकर या तालुक्यात त्या ठिकाणी पाहिलेत. आज तुम्हाला एकच टँकर त्या ठिकाणी चालू आहे आणि कुठेतरी मिसाळवाडीला अजून लोक एक टँकर मागताय. म्हणजे साधं सोपं काम आहे मागायच्या आतच त्या ठिकाणी त्या गावच्या ग्रामसेवकांनी तलाट्यांनी तिथल्या माणसांनी सरपंचांनी जर मागणी केली तर लगेचच त्या ठिकाणी ते काम पूर्ण व्हावं त्याच्यासाठी टंचाईच्या मिटिंग मध्ये येणे सुद्धा निश्चितपणे गरज नाही. परंतु ठीक आहे, हरकत नाही, आपण सर्वजण त्या निमित्तानं आलाय. तालुक्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे, टंचाई त्या ठिकाणी फार नाही. पाऊस आता त्या ठिकाणी नक्कीच पडेल, त्याच्यापेक्षा भयानक दिवस तालुक्याने त्या ठिकाणी पाहिलेले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने खरं तर प्रश्न मांडले. महिला आता त्या ठिकाणी 50% आरक्षणामुळं म्हणजे ग्रामसेवक येथून सरपंच आमच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सरपंचांनी सुद्धा आपल्या गावातली आता त्या ठिकाणी माहिती सांगितली. आता लोक पूर्वीसारखी आदानी राहिले नाहीत, प्रत्येकाला स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी कळतोय आणि त्या अधिकाराचा वापर त्या ठिकाणी सक्षमपणाने दुनियामी करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीनं निश्चितपणाने आपले प्रश्न सोडवण्याची आवश्यकता त्या ठिकाणी शासन आपल्या गावी हा निर्णय सुद्धा आता त्या ठिकाणी आपण घेतलाय. परंतु शासन 25 वर्षापूर्वीच आमच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आर आर पाटलांच्या त्यावेळेला पाणी पुरवठा मंत्री होते, त्यावेळेलाच आम्ही त्या ठिकाणी केले. हरकत नाही, काही योजना नव्या जुन्या त्या ठिकाणी करावं लागतंय, परंतु त्याचा सुद्धा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा करता येईल याची जबाबदारी जास्तीत जास्त त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामसेवक किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या तलाट्यावर आहे. त्यांनी हे शोधून त्या ठिकाणी काढलं पाहिजे, तिथल्या पुढाऱ्यांना विचारलं पाहिजे, गावातल्या सरपंच ग्रामसेवक किंवा सदस्य असेल किंवा आमचा लाभार्थी कोण कोण त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत, नाही तर फक्त प्रशस्तीपत्र किंवा एखादं प्रमाणपत्र देण्यापुरता शिवसाठी कार्यक्रम न करता तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं लोकांना उपयोगी पडेल अशा पद्धतीचा करायचा आपला प्रयत्न करावा अशी एक विनंती या निमित्ताने बोलतो. आमदार साहेबची परवानगी, आमदार साहेबांची परवानगी घेऊन बोलतो, कारण खरं तर या तालुक्याने अत्यंत दुष्काळ सगळे पाहिले आणि जलजीवनच्या माध्यमातून आज तुम्हाला सर्वात जास्त कार्यक्रम पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आले. 450 कोटी रुपयाचा निधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार आमदारांनी आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार यांनी त्या माध्यमातून आज जे छोटी मोठ्या वाड्या वस्त्या आपल्या त्या ठिकाणी राहिलेत त्या वाड्या वस्त्यापर्यंत जलजीवनची योजना पोहोचवण्याची जबाबदारी आपण जे पदाधिकारी गावात काम करतोय त्यांची त्या ठिकाणी निश्चितपणाने आणि त्या माध्यमातून वाढीव सुद्धा निधी आमदार साहेबांनी सांगितलं असं वाढीव सुद्धा निधी त्याच्यासाठी देण्याची तरतूद आहे आणि त्या माध्यमातून आपला विकास करताना आपण सर्वांनी जे जागृत राहिलं तर निश्चितपणाने आपल्याला त्या योजनांचा फायदा त्या ठिकाणी घेता येईल. अनेक योजना प्रशासनाच्या शासनाच्या आहेत, त्या माहिती करून घ्याव्या आणि त्याच्यासाठी सर्वांनी कार्यरत राहावं अशी विनंती करतो. आणि टंचाईच्या मिटिंगसाठी मला खरं तर 2 मिनिटं बोलायला संधी दिली याबद्दल आमदार साहेब सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याची वस्तुस्थिती सांगतो. जेजुरीचा पाणीपुरवठा नाझरे धरणातून होतो. सध्या त्याचा स्टॉक 788 MCFT आहे. दर 3 दिवसाला किंवा 14 दिवसाला आपण पाणीपुरवठा करतो सर. मागच्या उन्हाळ्यामध्ये ह्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण MIDC जे MIDC पाणी येतं तिथून पाणी उचलायचा प्रस्ताव बनवला होता. पण आज जे नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्यामुळं MIDC आणि जेजुरी नगरपालिकेची पाणीपुरवठ्याची जी फीडर लाईन आहे ती डिस्टर्ब झालेली आहे सर. आम्ही नॅशनल हायवेशी बोललेलो आहे की ती जर लवकर त्याचं लायझिंग झालं तर आपल्याला तो मागच्या वर्षीचा प्रस्ताव पुनर्जीवित करून शहराला पाणीपुरवठा करता येईल. जसं जसं स्टॉक खाली जातो सर तसं तसं थोडं दूषित पाण्याच्या देखील तक्रारी नगरपालिकेच्या वाढतात. पण आम्ही आमच्या फिल्टर प्लांटची कपॅसिटी वाढवून किंवा ती थोडं
आवश्यक त्या करेक्शन्स करून चांगलं पाणी कसं पुरवठा शहराला हे दर्शन मिळलं असेल. सर जर 3 दिवसाला जर पाणी पुरवठा केला तर जुलै एंड किंवा ऑगस्ट 10 पर्यंत हा सस्टेन होईल ना पाणी पुरवठा? आजच्या आपल्या टंचाई आढावा बैठकीसाठी उपस्थित असताना माननीय आमदार साहेब जगताप साहेब, त्याचसोबत व्यासपीठावरील सर्व उपस्थित समोर उपस्थित असणारे सर्व सरपंच मोहन, विविध गावातील पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि इतर सर्व अधिकारी. आजच्या आपल्या मीटिंगमध्ये प्रत्येकाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या काही आपल्याला सूचना केलेल्या आहेत, विशेषतः मी ग्रामसेवकांना या ठिकाणी सूचना करते की ज्या ठिकाणी आपल्याला टँकरची आत्ता सध्या गरज आहे किंवा अधिग्रहणची गरज आहे तसे प्रस्ताव आमच्याकडे सादर करा. प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आपल्याला टंचाई घोषित होणं त्या गावासाठी महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी अधिसूचनेचे प्रस्तावही आपल्याला सोबत द्यावे लागतील. आणि आपल्या गावामध्ये ज्या काही बोअरवेल आणि हातपंप असतील त्याचे नादुरुस्त असतील तर मला इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअपला मेसेज करा. माझे सोमवारी पंचायत समितीला लेखी द्या, मी लगेच टंचाईचे